वृद्धांची काळजी घेण्यासाठी तिथे एक वेगळी यंत्रणा उभारली जाते. पाहूया काय आहे ही यंत्रणा. वृद्धांची काळजी घेणारा हा रोबो जपान मधला. दोन हजार 2020 पर्यंत जपान मधल्या 80% रुग्णांची काळजी रोबो घेणार आहेत. जपानी लोकांचं सरासरी आयुष्य 85 आसपास असत, त्यामुळे वृद्ध लोकांची काळजी घेणारं आपलं माणूस असणं हे मोठं आव्हान या देशासमोर आहे. पुढच्या काही वर्षात जपानमध्ये 3 ते 3.5 लाख नर्सेस किंवा वृद्धांची काळजी घेणाऱ्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अशा प्रकारे रोबोना प्रशिक्षण देण्यावर जपान सरकारचा भर असणार आहे. म्हणूनच जपानी नागरिकांनीही लवकरात लवकर नर्सिंग रोबोला स्वीकारावं असं आवाहनही सरकारनं केलंय. सध्या रुग्णांना पलंगावरून उठवणं आणि उठवून व्हीलचेअरवर बसवणं या दृष्टीनं रोबोना घडवलं जात आहे. सध्या जपानमधल्या 8% नर्सिंग होममध्ये अशा प्रकारचे रोबो कार्यरत आहेत. रोबोची किंमत त्यासाठी कारणीभूत आहेत, पण त्याहीपेक्षा अजूनही जपानी लोकांची मानसिकता बदललेली नाही. काळजी घेण्यासाठी माणूस हवं असा जपानी लोकांचा आग्रह आहे. I'm a humanoid robot and I'm 1.20 meters tall. I was born at Algebra, in Paris. You can keep on asking me questions if you want. सरकार हळूहळू ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करते. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 10 वर्षात भारतातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत 36% वाढ झाली आहे, तर दुसरीकडे भारतात वृद्धाश्रमाची संख्या दिवसेंदिवस वाढते. त्यामुळे वृद्धांची काळजी घेणं आणि त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देणं हे भारतापुढचंही आव्हान असणार आहे. त्यासाठी भविष्यात भारतातही वृद्धांची काळजी घेण्यासाठीचे असे रोबोट दिसतील असा अंदाज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.